आज आपण पाहू शकता हे जे नदी आहे आंबेजळगाव निंबे त्यानंतर आलसुंदा त्यानंतर खादगाव त्यानंतर लोणी अशा प्रकारे ही नदी बजरंगवाडी ही नदीचा प्रवाह अशा प्रकारे आहे. या नदीचं नाव बोर्डी नदी आहे. तर ह्या नदीला काय म्हणायची बोर्डी नदी आणि साधा कोरडी ती कायम स्वरूपी कोरडी असायचं. किती कॅनलला पाणी आलं किती गेलं काय विषय नव्हता. पण पाठीमागच्या एक चार पाच वर्षापूर्वी सन्माननीय आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून व समस्त ग्रामस्थ आंबेजळगाव व प्रहार संघटना कर्ज तालुका यांच्या वतीने कॅनल कुकडी कॅनल 210 किलोमीटर या ठिकाणी नदीवरती गेट बसवण्याचं काम करण्यात आलं. गेट बसवल्यानंतर पाणी येतं पाणी देतात लोक पण इतक्या मोठ्या प्रमाणावर काम पाणी द्यायचं काम सन्माननीय आमदार रोहितदादा पवार यांच्या माध्यमातून या नदीला पाणी काम चालू आहे. तर त्यांच्या टीमचं मी मनपूर्वक असा आभार मानतो. आंबेजळगावला जे पाणी आलेलं आहे ते कर्जत आणि जामखेड तालुक्याचे भागी विद्यार्थी माननीय रोहितदादा पवार आणि त्यांची टीम यांच्या माध्यमातून हे पाणी सोडलं जातं किंवा नियोजन केलं जातं. आळसुंद्यापासून जे कुणवरपर्यंत जे पूर्ण भंडारे भरलेले आहेत त्याचं श्रेय कुणी न घेता माननीय आंबेजळगाव आणि कर्जत जामखेडचे भाग्य विद्यार्थी माननीय रोहितदादा पवार आणि त्यांचं टीमवर्क असं मिळून काम केलेलं आहे. त्यामुळं इथून पुढेही आम्ही दादाला न विसरता त्याचं काम करणार आहेत. त्यामुळं कुणीही याचं श्रेय दुसऱ्यांनी तिसऱ्यांनी न घेता माननीय रोहितदादा पवार यांना आम्ही श्रेय देतो.